मणेराजुरीत साहेबराव चंद्रकांत शीदगणे वैवर्ष सदतीस या युवकाचा किरकोळ कारणाने कुऱ्हाड आणि चाकूच्या धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान मणेराजुरी बस स्थानकापासून हकेच्या अंतरावर घवांण रोडवरील भरवस्तीत ही घटना घडली या प्रकरणी तीन संशयित आरोपी असल्याचं समजते त्यातील एक जण तासगाव पोलिसात स्वतहून हजर झाला याबाबत तासगाव पोलीस घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आरोपी आणि साहेबराव शीतगणे यांची सायंकाळी सहाच्या दरम्यान स्टँड चौकात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली गेली त्यातूनच पुढील घटना दोन तासात घडली संध्याकाळी नऊच्या दरम्यान साहेबराव हा दलित समाज मंदिराजवळ आला असता त्याच्यावर संशयित तिघांनी कुऱ्हाण आणि चाकुणे हल्ला चढवला यामध्ये साहेबराव हा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडला ग्रामस्थ आणि आसपासचे नागरिक या ठिकाणी आले या प्रकरणी ते भयभीत झाले पोलीस पाटील दीपक तेली घटनास्थळी ते दाखल झाले त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साहेबरावांना रुग्णवाहिकेतून तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु रुग्णाची गंभीर स्थिती असल्याने त्याला मिरज सिव्हिलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आरोपी हे व्यसनाधीन असल्याची चर्चा गावात होती तर कुणाचे नक्की कारण पोलीस तपासात निष्पन्न होईल गावात तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे नितीन केरा पीएसआय नामदेव तराडे संदीप गुरव यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या फरारी आरोपींना शोधण्याचे आवाहन पोलिसांच्या पुढे आहे तर लवकरच सर्व आरोपींना जेरबंद करू असा विश्वास संजीव झाडे यांनी व्यक्त केला